ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षं एकं नित्यविमलमचलं सर्वदिशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटीदलालि कारुण्यसिन्धुभवदुःखहरि तद्वीन शंभो मजकोनतारि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायणि नमस्तुते ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज भगवतीश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन सनातन धर्म की संकट मोचन हनुमान की जिया बलराम पंचकेश्वर भगवान की जय सर्वांनी दोन मिनट भजन करू पुढं रवळस या ठिकाणी ही प्रदोष पंगत असल्यामुळं जास्त वेळ काही घेणार नाही 15-20 मिनटं आपण या ठिकाणी सत्संग ऐकणार आहोत अगदी आनंदानं काळी तीन द्या हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो सर्वांनी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वार्थ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन ओ सद्गुरु स्वामी जनार्दन ओ सद्गुरु स्वामी जनार्दन मौनगिर स्वामी जनार्दन मौनगिर स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जनार्दन
सद्गुरु स्वामी जनार्दन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं शुभ प्रेरणेनं आज आपल्या गावामध्ये पंचकेश्वर भगवान आशुतोष विराजमान आहे आणि गावाचं नाव पण आज आम्ही याला होतो
वरती डोंगरावरती अनकाई किल्ल्यावरती होतो, तिथं चातुर्मासाची सांगता होती आणि तिथं प्रत्येकजण विचारतो बाबाजी कार्यक्रम कुठं आहे, म्हणलं त्या गावाचं नाव पंचकेश्वर आहे, जिथं प्रत्यक्ष साक्षात ईश्वर भगवान शिव राहत होते गाव आहे। कारण त्या डोंगरावरती गेल्यानंतर आम्हाला एवढा आनंद झाला, कारण तिथं एक काल त्रेता जुग माई शंभो गये कुंभज ऋषी पायी संग सती जगत जननी भवानी, अशा ठिकाणी भगवान शंकर स्वतः कथा ऐकायला गेले, ती जागा म्हणजे अनकई डोंगर। आणि अशा ठिकाणून आम्ही इथं आल्यानंतर त्या लोकांना खूप अगदी आनंद झाला, भगवान शंकराची मूर्ती पाहिल्यानंतर त्याही पेक्षा अजून जास्त आनंद झाला, कारण ज्यांची पंगत आहे असं प्रथम काय नाव तुमचं पुरुषोत्तम, वा देवाचेच नाव आहे, अशोक भाऊ, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल गुंजाळ आणि सर्वांना आपण पहिल्यांदा टाळ्याच्या गजरात स्वागत करू। कारण प्रदोष पंगत देणं आणि प्रदोषामध्ये अन्नदान करणं ही सर्वश्रेष्ठ आहे। प्रदोष काळ कोणाला म्हणत, कोणत्या दररोज प्रदोष काळ असतो, ज्यावेळेस दिवस मावळतो आणि दिवस मावळण्याचा टाईम आणि दिवस मावळल्यानंतर ज्यावेळेस दिवस अस्ताला जातो म्हणजे सूर्य अस्ता होतो त्यावेळेस आणि सूर्य पूर्ण रात्रीला जातो त्या काळाला प्रदोष काळ म्हणतात। संध्याकाळचा जो काळ आहे त्याला काय म्हणतात, प्रदोष काळ म्हणतात। आणि प्रदोष व्रत वेगळं, आता तुमच्याकडे जी पिंड आहे ती शक्ती स्वरूपा पिंड आहे आणि जी पिंड अशी बैठी असते म्हणजे जी पिंड पृथ्वीला पूर्णपणे अशी बसलेली आहे तिला शक्ती स्वरूपा पिंड म्हणतात। जी 12 ज्योतिर्लिंगाची आहे, 12 ज्योतिर्लिंग कशा आहे, पूर्ण अशी बसते आहे, परंतु डमरू रूपानं जनार्दन स्वामीने जेवढ्या पिंडी बसवले त्या डमरू रूपानं आहे। पाहिलं का तुम्ही, असं एक डमरू म्हणजे खाली आणि वरती पिंड आहे, ते हरिरूपानं आहे, म्हणजे शक्ती आणि शिवशक्तीचे दोन्हींचे भाग। आता यांना पाणी कसं घालायचं हे आपल्याला माहिती पाहिजे, लोक येतात पाणी, ह्या पिंडीला जर पाणी घालायचं असेल तर बसून पाणी घातलं पाहिजे, लक्षात घ्या, माहिती पाहिजे ना सगळ्या गोष्टी, जातो भडाभडा पाणी ओढून फळच मिळालं नाही, होतं कधी कधी श्रावण महिन्यामध्ये तर एवढी गर्दी राहते की पाणी टाकलं का तांब्या कुठं तर माणूस कुठं होऊन जातो, असं नाही झालं पाहिजे। पूजा कशी करावी, देव का प्रसन्न होत नाही आपल्याला, विश्वाद्यम विश्वबीजम निकलम भैरणम पंचवक्र तिनेत्रकम, पंचवक्र ज्याचे पाच मुख आहे असा देव या ठिकाणी विराजमान असताना आपण त्याची पूजा कशी करावी, अशी पूजा करत असताना पंचवक्र तिनेत्रकम म्हणजे तीन नेत्राचा पाच मुखाचा असा देव म्हणजे महादेव, हा म्हणून आपण म्हणतो त्याला कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, पती लक्ष्मीचा जाणत असे म्हणून या ठिकाणी भगवान शंकर कैलासाच राहणार आहे आणि त्याचं थोडस वर्णन आपल्याला 10 मिनिटात ऐकायचं। आता ह्या पिंडीचं पूजन, त्यानंतर भगवान शंकराचे तीन प्रदोष येतात, एक सोम प्रदोष, आजचा कोणता आहे भूम प्रदोष आणि एक आहे शनी प्रदोष। 10 मिनिटं ऐकू, जास्त वेळ नाही घेत तुमचा। किती प्रदोष येतात, एक शनी प्रदोष, त्याने व्याधी निवारण होतात, माणसाला खूप रोगराई असते ना, जावा असं वाटत असेल तर शनी प्रदोष करा, घरामध्ये खूप शांती वाटत काय कटकटच कायम चालू राहते, घरामध्ये आले की बाबा बाहेर गोंद गोड लागतो पण घरात आल्यावरच कटकट सुरू होते, त्याला सोम प्रदोष सांगितलं, त्याने शांती मिळते। आणि भूम प्रदोष का करावा, भूम प्रदोष म्हणजे मंगळावर येणारा वैभव देणारा प्रदोष म्हणजे भूम प्रदोष, पण आपल्याला बाबाजी आमचे सद्गुरु जनार्दन स्वामी ज्या दिवशी गेले तो दिवस म्हणजे आमच्यासाठी प्रदोष, आम्ही तोही प्रदोष आज या ठिकाणी एकत्रित करतो की प्रदोष भगवान शंकराचे वृत्त असं आहे, फार मोठं वृत्त आहे की ज्यांनी आता आमच्याकडे जवळजवळ बरेचसे लोक येतात, बाबा मुलबाळ नाही प्रदोष व्रत कर, लग्न होत नाही प्रदोष व्रत कर, हा घरात शांती नाही प्रदोष व्रत कर, हे प्रदोषाचं महत्वच माहिती नाही बऱ्याचशा लोकांना। आता ही वैकुंठ चतुर्दशी आली का, कोणी केलं हे व्रत, भगवान विश्वनाथ काशीला विराजमान आहे आणि त्या ठिकाणी दिवसभर आणि रात्रभर श्रीहरी स्वतः तपाला बसले होते
आणि त्यांनी आता जसं नर्मदेचा सब कंकर शंकर होत आहे, म्हणजे नर्मदेचा कोणताही दगड उचलला तर भगवान शिव आहे. तिथून तुम्ही जर नर्मदेत बुडी केली मारली आणि तिथून दगड उचलून आणला तर त्याची प्राणप्रतिष्ठा करायची गरज मुळीच नाही. तो नर्मदेक सब कंकर शंकर होत आहे आणि म्हणून एक कंकर घेतला आणि त्याची दिवसभर पूजा केली. कोणी? श्रीहरिनी. श्रीहरिनी पूजा करता करता दिवसभर पूजा केली आणि मग मात्र रात्रीचा टाइम होता. लक्षातच राहिलं नाही की आज ह्या त्रिपुरी पौर्णिमेला जेवढं दिवाळीला दिवे लावित नाही तेवढे ह्या दिवशी दिवा लावले पाहिजे. लक्षात घ्या, जेवढे दिवाळीच्या दिवशी दिवे लावू नये पण त्याच्याही पेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला महालक्ष्मी प्रसन्न होते. पण ती दिवा दान करायचा तो दिवस म्हणजेच गंगेच्या किनारी जावं आणि एक तरी दिवा गंगेत वाहून द्यावा, याला दिवा दान म्हणतो. फार मोठं पुण्य मिळतं. अतिपुण्याचा दिवस म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा. वैकुंठ 12 वाजले आणि मग भगवान विष्णूला आठवण आली की अरे देवाची मी सकाळपासून पाणी घालतोय, पूजा करतोय महादेवाची, पण मी दिवा लावला नाही. मग लक्ष्मीकडे बोट गेली, लक्ष्मी अगं दिवा लावलेला नाही आणि गंगेच्या आपण तीरावर आहे. मग लक्ष्मीने 14 दिवे पेटवले. किती दिवे पेटवा ते बी आता एवढं बारीक सांगायला खूप प्रवचनं लागतील, त्याला एका प्रवचनात नाही ऐकायला भेटणार. आणि म्हणून ते 14 दिवे त्यावेळेस लावले, ते रात्रीचे 12 वाजलेले होते. म्हणून सकाळी दीपदान करावं, सकाळी दिवा लावा, संध्याकाळी लावा, पण एक दिवस असा आहे तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशी, की त्या दिवशी रात्री 12 वाजता दिवा लावावा. किती वाजता? आता त्यांनी काय फळ मिळतं हे मी आता तुम्हाला सांगत बसत नाही. फक्त एक लक्षात घ्या, आज रात्रीचा तो वैकुंठ चतुर्दशीचा दिवस आहे, आज रात्री 12 वाजता, कारण हरी आणि हराची भेट आहे. हरिहरा म्हणून आपण म्हणतो शिवरामा शिवरामा नाही भेद, शिवरामा नाही भेद, ऐसे देवा तेरी सीता, ऐसे देवा तेरी सितारा, भजन करी भेद नाही. लक्षात घ्या, त्याच्या नावात दोन्ही आले म्हणून बोललो. आम्ही वेरुळा कशी साहेब, वेरुळा बाबाजींचं एक स्थान आहे. घृष्णेश्वर जसं आहे, जसं सिद्धेश्वर, घृष्णेश्वर का निर्माण झालं बघा. खूप सुंदर ग्रंथ आहे बाबाजींचं. सर्वात महत्वाचं जसं वेरुळ आहे आणि म्हणून जावं. कोणत्या कोणत्या दिवशी जावा बाबाजीच्या आश्रमात माहिती का? सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष, येऊ तुमच्या दर्शनास यावे बागनंदना, येऊ तुमच्या दर्शनास यावे बागनंदना. सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष, सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष, येऊ तुमच्या दर्शनास यारे बाजनार्दना, येऊ तुमच्या दर्शनास यारे बाजनार्दना. या दिवशी सोमवारी गुरुवारी प्रदोषला एकादशीला आलं पाहिजे. काल देव तर उठले शयन, कालचे करल, काल कार्तिक आणि आपल्याला माहिती आषाढीला झोपले होते, आता कार्तिकीला उठले, देव उठलेले आहे. आता किती दिवस महत्वाचा आहे की सगळी भार चातुर्मासाचा आपल्यावर टाकलेला होता, मी आता आराम करतो, भक्तांनी सांभाळून घ्या. लक्षात घृष्णेश्वर आहे, दोन बहिणी होत्या त्या. पहिली जी आहे, पहिलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तीन मूल बाळ होईना. घृष्णेश्वर का निर्माण झालं? तुम्ही घृष्णेश्वरला बरेच लोक गेले असतील ना माहिती कुठे. आणि म्हणून मोठ्या बहिणीला मुलबाळ होईना म्हणून लहान बहीण करून आणली. लक्षात घ्या, कोणी? मोठ्या बहिणीने सांगितलं अरे मला मुलबाळ नाही, लहान बहीण करून आण. मग आणलं, पण ती
प्रदोष व्रत करत होती. तुम्हाला प्रदोष व्रताचं महत्व कळायला पाहिजे ना की काय प्रदोष व्रत माहिती. काय करत होती ती प्रदोष व्रत. जो जो प्रदोष व्रत करील त्याच्यासारखं भाग्यवान त्रिभुवनात नाही. लक्षात घ्या, प्रदोष व्रत घरात दारिद्र्य असेल, घरात रोगीराई असेल, अरे फक्त निस्त आपल्याला बेलाच्या झाडाखाली एक ब्राह्मण नसेल ब्राह्मण जेव घालतं तर फक्त खिरीचा नैवेद्य दाखवला तरी आपल्या घरात गोड गोड होऊन जातं, एवढं धन संपादन देऊन जातं. तेच खिरीचा नैवेद्य आणि पुरीचा नैवेद्य जर भगवान शंकराला प्रदच्छ दिवशी दाखवलं तर काय फायदा आहे. भगवंताला मध लावल्याने काय मिळतं, पंचामृत आहे ना. भगवंताला फक्त साखरच टाकल्याने काय मिळतं, भगवंताला दूधच वाहिल्याने काय मिळतं, भगवंताला दही वाहिल्याने काय मिळतं. शिवमहापुराणातले पाच गोष्टी आहे, त्या पाच, ज्याचे नेत्र जातात त्यांनी का व्हावं, ज्याला गायन करायचं आहे त्यांनी काय व्हावं, हे सगळं त्या शिवमहापुराणात आहे. एका वेळेस नाही सांगत, एका वेळेस सगळं सांगून मोकळं नाही होत. लक्षात घ्या, फक्त ती प्रदोष कथा आहे. तिने दुसरी बहीण आणल्यानंतर ती प्रदोष व्रत करत होती. 108 शिवलिंग बनवायची मातीची. कशाचे? मातीचे शिवलिंग बनवायचे. आणि तिथे शेवळ तळ आहे वेरुळला. कोणी कोणी पाहिलेलं आहे? शेवळ तळ आहे वेरुळला. त्या शेवळ तळ्यामध्ये प्रदोषच्या संध्याकाळची पूजा करून ती विसर्जन करायची. आणि त्या कृपेनं त्या लहानीला मुलगा झाला. खूप छान मुलगा झाला, सुंदर मुलगा झाला. कारण प्रदोष व्रतातला तो मुलगा आहे, भगवान शंकरासारखा तेजपुंज तो मुलगा आहे. आणि झाल्यानंतर मग मात्र तो खेळायला लागला. आणि मग त्या राजाचं आणि त्या लहानीचं ते मुलगा झाल्यामुळे खूप जीव गुतून गेला, मोठीकडे दुर्लक्ष झालं. झाल्यानंतर असं तुम्हाला काय सांगावं, मोठीला एक दिवस खूप राग आला, माझी बहीण आहे, मीच घरात करून आणली आणि माझ्याकडंच दुर्लक्ष. पहाटचा वेळ पाहिला, 3:30 उठली, 2:30 आणि तो जो मुलगा झोपलेला होता, बघा बहीण असून सुद्धा काय करू शकते. तिने सुरी घेतली आणि त्याचे तुकडे करून टाकले. लक्षात घ्या, कोणी? मोठ्या बहिणी. लहान बहिणीच्या लेकराचे घरातलंच होतं ना ते, पण तरी पण माणसाला राग किती येतो बघा. आणि तुकडे केले आणि ती परत मोठ्याने ओरडायला लागली, अगं अगं आपलं तू काय झोपली, उठ ना, तुला कळत नाही का वाघाने मुलगा खाल्ला, काहीच शिल्लक राहिला नाही. तिने सांगितलं, जेनी ज्याच्या कृपेने मला मिळाला, ज्याच्या पूजेने मला मिळाला, मला स्नान करायची माझी 3:30-4 वेळ झालेली आहे, आता मला पूजा करणार, 108 पिंड करणार, माझ्या भगवान शंकराची पूजा करण, नंतर तो गेला की नाही वाघाने खाल्ला नंतर मी पाहणार. काय निष्ठा आहे, काय भक्ती आहे. आणि म्हणून तिने पूजापाठ केली, पिंड बनवल्या आणि भगवान शंकराच्या शेवळ तळ्यावर गेले आणि भगवान शंकर प्रकट झाले. अगं अगं म्हणे, थांब म्हणे, काय तुझ्या बहिणीनं तुझा जो मुलगा आहे तो इथंच आणून टाकला ह्या शेवळ तळ्यात, बोल काय शाप देऊ, आत्ताच आत्ता तिला काय शाप देऊ, तिचं भस्म काहीच नका करू म्हण देवा. हे बघा, तिने नसतं बोलवलं मला ह्या घरात तर मी पूजा केली नसती, आणि मला मूल झपाळ झालं नसतं, आणि तिने मारलं नसतं तर तुम्ही मला प्रगट झालं नसते. तिचीच कृपेचा प्रसाद आहे का तुम्ही माझ्या पुढे प्रगट झाले. म्हणे मग काय, बहीण कशी असावं. आज तिचा आशीर्वाद आहे की आज तुम्ही मला भेटले. म्हणे मग काय करायला पाहिजे. म्हणे काही नाही, तिच्या नावाने तुम्ही इथं राहायला पाहिजे. लक्षात घ्या, काय असते संस्कृती, काय असते परंपरा, काय असते पूजा, काय असतं प्रदोष आणि प्रदोषचं काय असतं महत्व. त्याच वेळेस भगवान शंकर ज्योतिर्लिंगाप्रमाणे झाले आणि मुलगा तळ्यात हात घातला आणि परत मुलगा देऊन टाकला. प्रदोष व्रताने मुलगा मिळाला, प्रदोष व्रताने घरात सुखही नांदायला लागलं आणि प्रदोष व्रताने घरामध्ये भगवान शंकर सुद्धा त्याच ठिकाणी घृष्णेश्वर नावाने ज्योतिर्लिंगाने त्या ठिकाणी प्रगट झाले. याचा अर्थ प्रदोषचं किती महत्व आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. ही प्रदोष या ठिकाणी चालतोय. बाबाजींच्या जीवन चरित्रामध्ये असं काही प्रसंग येतात, खूप संघर्ष वाटतात, परंतु रवळ असलेला लोक वाट पाहताय तिथं तुळशी विवाहाने लगेचच पंगत सुरू करायची आहे. जशी तुमची वाट पाहण्याची हे होते, आम्ही आता येता येता थोडं स्नान असते, पूजा असते, नाईलाज राहतो. आणि म्हणून हे बघा, एकच दृष्टांत, बाबाजी जोतेगावच्या डोंगरावरती होते. एवढा दृष्टांत सांगू आणि ही सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करू. जास्त वेळ नाही, फक्त 10 मिनिटात तोपर्यंत प्रसाद आणा. बाबाजी जाते गावच्या डोंगरावरती आहे आणि
त्या ठिकाणी बाबाजींनी एक तिथ लोक काम करायचे, दगड काढायचे. धोंदलगावचे लोकही हे लोकही हे ते लोकही सगळे लोक दगड काढायचे. आणि दगड काढता काढता खूप मोठा दगड, जशी तर आता अच्युत बाबा बसले इकडं, आमचे बालक बाबा आहे, असे त्या काळातही बाबा लोक होते. अर्जुन बाबा, दत्त बाबा, खूप मस्त बाबा, खरुंडीकर बाबा, शंकर बाबा, लहू बाबा, खूप बाबा लोक. त्यावेळेस बाबा लोकांचे काही आनंदच आनंद होता. आणि त्यावेळेस काही माणसांनी तो दगड काढला, घडलेली कथा आहे. आणि दगड काढल्यानंतर बाबाजींची पालखी अशी होती खाली. बाबाजींचं काय मोठं सामर्थ्य तुम्हाला सांगतो की आमच्याकडे चिचुंडीच्या लोक येतात, चिचुंडीचं, आणि त्यांना सांगितलं की फक्त पाच प्रदोषित या. म्हणजे नाही बाबाजी, आमचं अक्षरशः दोन्ही किडने गेलेले आहे. म्हणलं तुम्ही जनार्दन स्वामींचा प्रदोष करा आणि जनार्दन स्वामीच्या प्रदोषचा प्रसाद खा. काय सांगितलं? मनोज म्हणून आहे, गायकवाड म्हणून पाच प्रदोष केले. अपोलो हॉस्पिटल सारख्या ठिकाणी परत चेक केले, फक्त प्रदोष व्रत्तानं आणि त्या प्रसाद खाल्ल्यानं पाच प्रदोषानंतर परत किडन्या चेक केल्या तर जशा तशाच निघाल्या. एवढी मोठी शक्ती बाबाजींच्या नावात, बाबाजींच्या भस्मात आणि बाबाजींच्या प्रदोषमध्ये आहे. बाबाजींकडे तो दगड, एवढा मोठा दगड होता, असा मोठा गाडीभर दगड, आणि त्या लोकांनी असा उचलला. उचलल्यानंतर त्याचा जो जिकडं बाजूला पडायचा तर जिकडं बाबाजींची पालखी होती त्या बाजूला तो दगड धडाड 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 चालला. यांनी डोळे झाकले की आता जर हा दगड बाबाजींच्या पालखीवर पडला तर आपल्याला बाबाजी दिसणार. डोळेच झाकले, लोक म्हणतील बाबा तुम्ही जनार्दन स्वामींची सेवा करायला गेले होते की सद्गुरु जनार्दन स्वामीवर आघात करायला गेले होते? कोणत्या तोंडाने आपण आपल्या घरात जावं, लोकांना गावात कसं तोंड दाखवावं, असं म्हणून डोळे घट्ट झाकले गेले. दगड बाबाजींकडे चालला आणि तेवढ्यात बाबाजींनी त्या दगडाकडे पाहिलं सत्य. आणि बाबाजींनी दगडाकडे पाहिल्यानंतर सहज अशी नजर फिरवली, जशी नजर फिरत होती तसा तो दगड जनार्दन बाबाला प्रदक्षिणा मारून पलीकडे पडला. आणि बाबाजींनी हाक मारले, हे रायबन. त्याच वेळेस त्यांनी डोळे उघडले तर दगड लांब जाऊन पडला होता. अरे, नजरेने दगडाला फिरवले, आपल्यासारख्या दगडाला घडवलं, त्यात काय विशेष आहे? दगडाला फिरवलं, आपल्यासारख्या दगडाला घडवलं, त्यात काय विशेष आहे? लक्षात घ्या, दगडचे मंदिर घडवले असतील बाबाजींनी लाखो. कारण म्हणून म्हणलंय, गुरु शिष्याचे नाते आमचा जन्म जन्मीचा शिक्का, नाही कदापि तुटणार तो निर्धर आमचा पक्का. म्हणून हे नातं जे आहे हे कोणालाच कळू शकत नाही. या ठिकाणी मी त्यांना सांगितलं तर सहा ते सातच येईल, परंतु आम्हीच लेट झालो. आलो पुढच्या वेळेस तर खूप काही अशी बाबाजींच्या चरित्राची आणि कथे ह्या ठिकाणी कसा प्रदोष करावं, प्रदोष व्रत त्या दिवशी खारट खाऊ नये किंवा तिखट खाऊ नये. आता खारट का खाऊ नये, मीठच का टाकू नये, असंही कोणत्या ठिकाणी घडलं की जी ब्राह्मणी नव्हती, एक ऋषी पत्नी होती, ती प्रदोष व्रत करायची. जसं आपल्याला उज्जैनचं आहे, छोटंसं बालक होतं, राजा प्रदोष करायचा म्हणून मुलांनी पाहिलं की हा राजा प्रदोष करतो म्हणून याच्या घरात सुखी, आपणही करावं. ही कथा चंद्रसेन राजाची फार मोठी सुंदर आहे आणि ती कथा आलो पुढच्या वेळेस तर नक्की सांगणार आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी आम्ही रजा घेऊया.